नमस्ते मित्रांनो, आत्ताच्या महत्त्वाच्या टॉप अशा 5 घडामोडी खास आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. सविस्तर बातम्या पाहणार आहोत आपण, त्या अगोदर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर गेट ऑफ स्पेशल चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. पहिली महत्त्वाची बातमी आहे, विजेच्या बिलामुळे हवालदिल झालेल्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात वीज ग्राहकांना अवाजवी बिलं येत असल्याची तक्रारी मोठ्या संख्येने समोर आल्या. यावर तोडगा म्हणून आता वीज कायद्यातील कलम 65 आधारे राज्य सरकारच्या तिजोरीतून आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे. 100 युनिटपर्यंतचे वीज वापर माफ होणार आहे. त्यानंतर 101 ते 300 युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वाढीव बोजातून 75% सवलत आणि 301 ते 500 युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वाढीव बोजातून 50% सवलत असा प्राथमिक आराखडा ठरवण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेबाबत गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशभरात कहर घातला आहे. साधारणतः एप्रिल मे या महिन्यात सर्व विद्यापीठांच्या परीक्षा होत असतात, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची गांभीर्यता बघता या काळात परीक्षा घेणे अशक्य असल्याने राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षांसह सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र UGC ने अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच अशी ठाम भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून हा प्रश्न जवळजवळ गेले 2 महिने अजूनही ठोस पर्यायविना वा निर्णयाविनाच आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याच्या UGC च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने UGC ला शुक्रवारी उत्तर देण्यास सांगितले होते. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सध्या परीक्षा आयोजित करू नये अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुदुचेरी या राज्यांनी देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तिसरी आणि महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच 2 महिन्यानंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी 2000 रुपये ट्रान्सफर करतील. या योजनेअंतर्गत वर्षाला 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. PM किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की ऑगस्टपासून पाठवले जाणारे पैसे या योजनेचा 6वा हप्ता असेल. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9.54 कोटी आकडेवारीची पडताळणी करण्यात आली आहे. या योजनेत जे काही पैसे पाठवले जातील त्याचा लाभ 9.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. यानंतर महत्त्वाची बातमी आहे, ई-पास संदर्भातली एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नागरिकांनी ई-पास काढणे गरजेचे आहे. राज्य शासनाने अद्यापपर्यंत कोणत्याही सूचना नव्याने दिलेल्या नसल्याने ई-पासची मुदत वाढवल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक 3 जाहीर केले. जिम योगा केंद्र सुरू करण्यात आले असून दुचाकीवरून दोघांना प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारनेही सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मात्र ई-पासबाबत नवीन कोणत्याही सूचना अद्यापपर्यंत न आल्याने जुनी पद्धती सुरू राहणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले आहे. शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे, ऑगस्ट महिन्यात बँकांसह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. बँकांमध्ये कमीत कमी बॅलन्सची मर्यादा बदलली जाण्याची शक्यता आहे. ॲक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक 1 ऑगस्टपासून ट्रान्झॅक्शनच्या नियमांमध्ये बदल करणार आहेत. याबाबतचे वृत्त टाइम्स नावने दिले आहे. यामध्ये रक्कम काढणे आणि जमा करण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच बँका कमीत कमी बॅलन्स वाढवण्याच्याही तयारीत आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आत्ताच्या घडीच्या 5 महत्त्वाच्या बातम्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटल स्पेशल या परिवाराशी जोडलेले रहा. धन्यवाद.